नमस्कार मैत्रिणींनो, मराठी गृहिणी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण नवरात्रीत कन्यापूजन का करतात ते पाहणार आहोत. नवरात्रीचा संबंध जगज्जननी दुर्गादेवीशी आहे. नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. कोणत्याही प्राण्यात देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नसते. दुनियेत स्त्री जात किंवा मादा ही देवीचा अंश आहे. नवरात्रीत 2 ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. या मुलींना साक्षात देवीचं रूप मानलं जाते. यांना कुमारिका असे म्हणतात. कुमारिकांचे पायांचे पूजन करून त्यांना जेवायला घालण्याची प्रथा असते. कन्यापूजन केल्याने काय फळ मिळते? 2 वर्षाची कन्या कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होते. 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते, जी रोगमुक्त ठेवते. 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होतो. 9 वर्षाची कन्या दुर्गादेवीचं रूप असते. ही शत्रूंचा नाश करते. 10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि मराठी गृहिणी चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.